हॅलो, नमस्कार. मी वृष. वेलकम टू डिजिटल तंत्र. आज तुम्हाला मी हल्लीचा ट्रेंडिंग ॲप पेटीएम कसा वापरायचा हे दाखवणार आहे. आज आपण बघतो भाजीवाल्यांपासून मॉलपर्यंत सगळेच पेटीएम यूज करतात, पण तेच यूज करण्यात आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना कठीण वाटतं किंवा अनसेफही वाटतं. ते सगळे गैरसमज आज आपण दूर करूया. सो लेट स्टार्ट. आता आपण आलो आहोत पेटीएमच्या होम पेजवर. इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. यातला फर्स्ट ऑप्शन आहे पे. यात दोन टाईप्स आहेत, मोबाईल नंबर आणि क्यू आर कोड. फर्स्ट टाईपमध्ये आपण समोरच्याचा मोबाईल नंबर आणि अमाऊंट टाकून पेमेंट करू शकतो. सेकंड ऑप्शन आहे क्यू आर कोड. तुम्ही बऱ्याच शॉप्समध्ये हे बघितलं असेलच. याने आपण समोरच्याचा क्यू आर कोड स्कॅन करून अमाऊंट टाकून पेमेंट करू शकतो. इथे सेकंड ऑप्शन दिसतोय तो म्हणजे ऍड मनी. ऍड मनीमध्ये आपण आपल्या बँक अकाउंटमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी ट्रान्सफर करू शकतो. अमाऊंट टाकून क्रेडिट ऑर डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने आपण मनी ट्रान्सफर करू शकतो. आता इथे आपल्याला थर्ड ऑप्शन दिसतं, ते म्हणजे पासबुक. हे पासबुक आपल्या बँक अकाउंटच्या पासबुकसारखेच आहे. इथे आपल्याला अवेलेबल बॅलन्स दिसेल, प्लस आपण आतापर्यंत केलेले ट्रान्झॅक्शन्स, ते म्हणजे कोणाला केले, कधी केले आणि किती अमाऊंट केली, ह्या सगळ्याचे डिटेल्स दिसतील. आता नेक्स्ट ऑप्शन आहे ॲक्सेप्ट पेमेंट. ॲक्सेप्ट पेमेंटमध्ये तुम्हाला पैसे रिसीव करायचे असतील तर दोन ऑप्शन्स दिले आहेत, क्यू आर कोड आणि मोबाईल नंबर. क्यू आर कोड स्कॅन करून किंवा मोबाईल नंबर टाकून आपण पैसे रिसीव करू शकतो. ऑप्शन दिसतोय नियर बाय. नियर बाय मध्ये तीन ऑप्शन्स आहेत, पे विथ पेटीएम, ऍड कॅश आणि अपग्रेड अकाउंट. पे विथ पेटीएम मध्ये जवळचे पेटीएम ऍक्सेप्ट करणारे शॉप्स दिसतील. ऍड कॅश मध्ये आपल्याला पेटीएम वॉलेटमध्ये बँकमधून पैसे ट्रान्सफर करायचे असतील ते बँक्स दिसतील. अपग्रेड अकाउंटमध्ये आपल्याला पेटीएम वॉलेटची जी लिमिट 10,000 आहे ती अपग्रेड करायची असतील, त्यांचे कॉन्टॅक्ट दिसतील. पेटीएम अजूनही काही फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत. पहिलं म्हणजे रिचार्ज और पे बिल्स. रिचार्जमध्ये आपण मोबाईलचं प्रीपेड रिचार्ज करू शकतो. यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर आणि ऑपरेटर सिलेक्ट करून मोबाईलचं रिचार्ज करू शकतो. DTH म्हणजेच TV रिचार्जसुद्धा करू शकतो. बिल पेमेंट्समध्ये आपण मोबाईलचं पोस्टपेड बिल्स भरू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी, गॅस बिल हे सुद्धा भरू शकतो. ही एक फार चांगली फॅसिलिटी पेटीएम आपल्याला प्रोव्हाइड करतो, ज्याने आपण कुठल्याही क्षणी आठवेल तेव्हा आपण सगळे बिल पेमेंट्स आणि रिचार्ज करू शकतो. रिचार्जसारखी आणखी एक फॅसिलिटी आपल्याला पेटीएम प्रोव्हाइड करतोय, ती म्हणजे बुक ऑन पेटीएम. बुक ऑन पेटीएममध्ये आपण बसपासूनची फ्लाईटपर्यंतच्या तिकीट्स आणि मूवीजपासून अम्युजमेंट पार्कपर्यंतच्या तिकीट्स, सगळ्या तिकीट्स बुक करू शकतो. याने आपल्याला ऐनवेळी धांदल न व्हावी आणि घर बसल्या कुठल्याही क्षणी आपण तिकीट बुक करू शकतो. ही एक फारच चांगली फॅसिलिटी पेटीएम आपल्याला देतो. आपण पेटीएमच्या मॉल सेक्शनमध्ये. पेटीएम मॉल हे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारखेच ऑनलाईन शॉपिंग स्टोर आहे. वरती आपल्याला बघायला मिळत आहेत इलेक्ट्रॉनिक्स, स्पोर्ट्स, क्लोदिंग यावर बरेच चांगले ऑफर्स पेटीएम आपल्याला देतोय. खाली आपण बघू शकतो पेटीएमने वस्तू वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड केले आहे, लाईक मेन सेक्शन, होम अँड किचन, सुपर मार्केट. त्यामधून आपण आवडेल तशी शॉपिंग करू शकतो. आता बघूया आपण पेटीएमच्या प्रोफाईल सेक्शनवर. एडिट प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमची माहिती प्रोव्हाइड करू शकता. इथे नेक्स्ट आहे माय पेटीएम कोड. या कोडमध्ये तुम्ही तुमचा क्यू आर कोड जनरेट करू शकता. सेव्ड कार्ड्समध्ये आतापर्यंत केलेल्या ट्रान्झॅक्शन्सच्या कार्डचे डिटेल्स इथे सेव्ह होतील. सेक्युरिटी सेटिंग्समध्ये तुमच्या पेटीएम अकाउंटचा मिसयूज होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या अकाउंटला पासवर्डही ठेवू शकता. चूज लँग्वेजमध्ये तुम्हाला सोयीस्कर असलेली लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर पेटीएमने त्यांचा कस्टमर केअर नंबर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. विश तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेलच. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर खाली बिंदास कमेंट करा, आम्ही त्यावर नक्की लक्ष देऊ. आणि आमच्या नवीन चॅनलच्या पहिल्या प्रयत्नाला एनकरेज करा आणि आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी खाली सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब.